सर्वांना नमस्कार मित्रांनो आपल्या जी के दरेकर सर या यूट्यूब चॅनेलवर आपण चालू घडामोडी या संदर्भात काही महत्त्वाच्या फॅक्ट पाहणार आहोत त्यामध्ये दोन हजार चोवीसचा जानेवारी महिन्यासाठीचा आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार वेस्ट इंडिजचा गोलंदाज श्यामर जोसेफ शामर जोसेफला हा पुरस्कार जानेवारी दोन हजार वीस चोवीससाठीचा जानेवारी दोन हजार चोवीसचा आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला दोन हजार चोवीसचा जानेवारी महिन्यासाठीचा आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार आयर्लंडची महिला फलंदाज एमी हंटर हिला मिळालेला आहे एमी हंटर महिला फलंदाज आयर्लंड देशाची पुढची फॅक्ट आहे मित्रांनो प्लस थ्री ते पी जी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्लस थ्री ते पी जी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय ओडिशा सरकारने नुकताच घेतलेला आहे दरवर्षी मुलांना नऊ हजार रुपये तर मुलींना दहा हजार रुपये शिष्यवृत्ती या माध्यमातून देण्यात येणार आहे पुढे क्लायमेट ॲनालिटिक्सच्या अहवालानुसार जगात दोन हजार तीसपर्यंत अक्षय ऊर्जा तिप्पट करण्यासाठी बारा ट्रिलियन डॉलरची गरज असल्याचे घोषित करण्यात आलेली आहे म्हणजे जागतिक उद्दिष्ट दोन हजार तीसपर्यंत अक्षय ऊर्जा तिप्पट करण्याचं उद्दिष्ट असणार आहे आणि हे अक्षय ऊर्जा तिप्पट करण्यासाठी अक्षय ऊर्जा तिप्पट करण्यासाठी बारा ट्रिलियन डॉलरची गरज या ठिकाणी क्लायमेट अॅनालिटिक्सच्या माध्यमातून सांगण्यात आलेली पाहायला मिळते पुढची फॅक्ट आहे मित्रांनो राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या अहवालानुसार खूप महत्त्वाची फॅक्ट आहे राष्ट्रीय विधी वि विधी विद्यापीठाच्या अहवालानुसार कनिष्ठ न्यायालयाकडून मृत्यूदंडात अठ्ठावीस टक्के घट झाल्याचे नुकतंच समोर आलेलं आहे कनिष्ठ न्यायालयाकडून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यामध्ये उत्तर प्रदेश हे राज्य भारतामध्ये प्रथम स्थानी आहे कोणतं राज्य उत्तर प्रदेश कनिष्ठ न्यायालयाकडून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याबाबत प्रधानमंत्री सूर्य घर योजना प्रधानमंत्री सूर्य घर योजना तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आली देशात सौर ऊर्जा शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आलेली पाहायला मिळते प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना या माध्यमातून देशात एक कोटी घरांना दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज पुरविण्याचे एक उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे तीनशे युनिटपर्यंत किती एक कोटी घरांना एक्कावन्नावा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा दोन हजार चोवीस नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला दोन हजार चोवीसच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा यासाठी लक्षात घ्या मित्रांनो जो की हा जो काय पुस्तक मेळा असेल यासाठी अतिथी देश सौदी अरेबिया असेल कोणता देश सौदी अरेबिया पुढची फॅक्ट आहे मित्रांनो यू ए ईमधील आबुधाबी येथे लक्षात घ्या यु ए ई म्हणजेच संयुक्त अरब अमिराती येथील जे काय अबुधाबी येथे दगडात बांधलेले पहिले हिंदू मंदिर श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामी नारायण या मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर संयुक्त अरब अमिरातीचे असणारे सध्याचे जे काय बघा अध्यक्ष आहेत ते कोण आहेत शेख मोहम्मद बिन झाहिद अल नयान हे अध्यक्ष आहेत इंदिरा गांधी पुरस्काराचं नाव नुकतंच बदलून दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार असे नाव बदलण्यात आलेलं पाहायला मिळतं आपल्याला तर असंही आपल्याला विचारलं जाऊ शकतं त्याचबरोबर नरगिस दत्त पुरस्कार याचंसुद्धा अलीकडे नामकरण राष्ट्रीय सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट असा बदल नावामध्ये करण्यात आलेला आहे पुढे राष्ट्रीय पुस्तक मेळा दोन हजार चोवीसचे उद्घाटन हैदराबाद येथे करण्यात आले आणि राष्ट्रीय पुस्तक मेळा दोन हजार चोवीसचं जी काय आवृत्ती आहे ती कितव्या क्रमांकाची आहे तर छत्तीसाव्या क्रमांकाची आवृत्ती आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हे जे काय असणारे आपले चालू घडामोडीच्या चा फॅक्ट आहेत ह्या नक्कीच आपल्याला आगामी स्पर्धा परीक्षामध्ये नक्कीच मार्गदर्शक ठरतील भेटूया पुढच्याच अशा आपण परीक्षाभूमी व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम